ही लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे या देशात आलेली लोकशाही तळागाळापर्यंत जर रुजायची असेल तर मतदारांना मतदानाच्या व्यतिरिक्त सतत सक्रिय राहिलं पाहिजे, प्रश्न विचारलं पाहिजे, देशाच्या प्रशासनाला प्रश्न विचारून ते जनहितकारी करणं, देशाचं प्रशासन जनतेच्या प्रश्नाला बांधील कसं राहील अशासाठी प्रश्न विचारणं ही सुद्धा देशभक्तीच असते, हे सुद्धा देशप्रेमच असतं। त्यामुळे उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर मी असं मानतो की आपल्याला मतदान केल्यानंतर मतदान केल्याबद्दलचं जे बोट आपण उंचावलं हेच बोट उद्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा उंचवावं लागणार आहे। केवळ मतदानाच्या दिवशी असं बोट उंचावून भागणार नाही, नंतरच्या 5 वर्षात सुद्धा प्रशासनाला सरकारला जनतेच्या प्रति वचनबद्ध राहण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारची तिजोरी जनतेच्या शिक्षण आणि रोजगार आरोग्य अशा मूलभूत सुविधांच्यासाठी खर्च व्हावी यासाठी मतदान केलेले हे बोट पुन्हा उंचवावं लागणार आहे, पुन्हा प्रश्न विचारावे लागणार आहे। मतदार राजा, तुला सतत जागं राहावं लागणार आहे, ही लोकशाहीची किंमत तुला द्यावी लागणार आहे। बाबासाहेबांच्या संविधानातल्या तरतुदी संविधानाच्या पानावर जर राहू द्यायच्या नसतील, त्या निर्गुण निराकार स्वरूपामध्ये फक्त संविधानात राहू द्यायच्या नसतील, संविधानाने दिलेले अधिकार हे सगुण साकार रूपात नागरिकांच्या दारापर्यंत जर पोचवायचे असतील, नागरिकांना ते अधिकार उपभोगता यावेत अशी परिस्थिती जर निर्माण करायची असेल, तर मतदानानंतरचे 5 वर्षसुद्धा जागं राहावं लागेल, सजग राहावं लागेल, षड्यंत्र समजून घ्यावं लागेल, हितसंबंधांच्या जे डावपेच आहेत ते समजून घ्यावे लागतील, आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून भारतीयांचे प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला शांततामय मार्गानं रस्त्यावरती उतरावं लागेल, हा मला या निवडणुकांच्या पासून समजलेला अर्थ वाटतो। धन्यवाद।